झालं या सभेला उपस्थित माझ्या माता भगिनी. मी आहे आगे आई भवानीचा आशीर्वाद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यातील मराठा तुळजापूरला आई भवानीचं दर्शन घ्यायला ज्यावेळेस आम्ही सर्वजण गेलो, आम्ही सर्वांनी भवानी मातेकडे एकच साकडं घातलं की आई भवानी तुझ्या दरबारात येऊन विधानसभेच्या निवडणुकीत त्यावेळेसच्या भाजपच्या पक्षाच्या अध्यक्षाने जे खोटारडेपणा केला आज त्यांची सत्ता मातेच्या दरबारात जाऊन खोटे बोलले सत्तेत येऊन बसले. आज त्याच भवानी मातेकडे आम्ही जाऊन साकडं घातलं की राज्यातलं आणि केंद्रातलं खोटाणं सरकार उलथून टाकायची ताकद आई भवानी माते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला दे. आहे हल्ला बोलचं आंदोलन कशासाठी निघाला? याच भारतीय जनता पार्टीच्या याच शिवसेनेच्या भांडवलाने विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला एक शब्द दिला होता की आम्हाला तुम्ही खुर्चीवर बसवा, आम्ही शेतकऱ्याची सरसकट कर्ज माफी करतो. आज 3 वर्ष झालं या कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरली, या सरसकट कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सदनामध्ये अनेक दिवस कामकाज होऊ दिलं नाही. ज्यावेळेस सरकारने कर्जमाफीची घोषणा केली सरसकट कर्जमाफी नाही दिली, 1.5 लाखाची कर्जमाफी दिली. आता मी आपल्याला विचारतो आपल्याला 1.5 लाखाची ही कर्जमाफी मान्य का? कुणाला ही कर्जमाफी मिळाली का? रोज मुख्यमंत्री ट्विटरवर शेतकऱ्याच्या याद्यावर याद्या संख्यावर संख्या टाकून द्या जरा. आपल्याला मात्र कर्जमाफीचा फायदा झाला नाही. म्हणून आज हे हल्ला बोल आंदोलन आई भवानीचा आशीर्वाद घेऊन या मराठवाड्यातून निघाला. याच्यात पहिली मागणी आहे की महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी या सरकारने केली पाहिजे. अरे लोकसभेच्या निवडणुकीत याच मराठवाड्याच्या मातीतून त्यावेळेच्या प्रधानमंत्री पदाच्या उमेदवारानं या देशातल्या शेतकऱ्याला शब्द दिला होता या शेतकऱ्याच्या बाबतीने आम्हाला सत्तेत बसवावं, आम्ही शेतकऱ्याच्या शेतीमालाचा भाव हे उत्पादन खर्चाच्या वर 50% वाढवून देऊ. आज 3.5 वर्ष झालं आपल्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं हे आंदोलन आहे. शेतकऱ्याच्या शेतीमालाला उत्पादन खर्चावर 50% वाढवून तुम्हाला पत्ता लागू दिला नाही. आज मात्र या कुठल्याही प्रश्नावर सामान्य लोक चर्चा करायला लागले तर विषय मात्र तिसरीकडे जातो. कधी वेज नॉनव्हेजचा विषय येतो, कधी देशभक्ती देशद्रोहाचा विषय येतो, पण तुमच्या प्रश्नावर हे कधी येऊ देत नाही. आज हा देश लोकशाहीकडून हुकूमणारा या सरकारला येणाऱ्या काळात माय बाप जनता म्हणून तुम्ही आता ऑफलाईन करावं लागेल. घोषणा होऊ नये या मराठवाड्यातल्या आत्महत्या थांबल्या.
जकार्ताच्या प्रस्तावावर विधान परिषदेमध्ये पहिल्या दिवसापासून